प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण शॉर्ट ट्रिकचे जे व्हिडिओ बघतो आहोत त्यामध्ये आपण 6 नंबरचा जो पार्ट पाहिला, भाग पाहिला, तर त्याच्यामध्ये आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर पाहिला आणि त्याच्यात ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची कन्सेप्ट पाहिली. आता त्या ज्या सगळ्या कन्सेप्ट पाहिल्या त्या अगदी 10 मिनिटात शॉर्ट रिवाइज कशा करता येतील हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि अँग्युलर मोमेंटमवर खूपदा प्रश्न विचारलेला आहे तर तीही कन्सेप्ट इथं आजच्या व्हिडिओत आपण घेणार आहे. अगदी 5-10 मिनिटात हा व्हिडिओ आपण संपवणार आहे, तर काळजीपूर्वक बघा, कारण हे जे आहे याच्यावर खूप सारे प्रश्न रिपीटेडली विचारलेले आहेत. तसंच अँग्युलर मोमेंटमवर पण दरवर्षी प्रश्न पडलेला आहे आणि म्हणून तुम्हाला खूप कमी कालावधीत फार फायदा होणार आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे. तर आता बघा, आपण असं पाहिलं की आधी बघू आपण अल्टिट्यूड ऑर हाईट. तर जेव्हा तुमची काहीतरी हाईटवर ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, समजा ही अशी अर्थ आहे आणि इथे काहीतरी हाईटवर जीएच ही किती आहे, तर पृथ्वीवर जेवढी ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे त्याच्या 4 पट कमी, म्हणजे g/4. आलं का लक्षात? म्हणजे इथे जर 10 असेल तर इथे 2.5 आहे. आलं का लक्षात? तर त्याला 4 ने भागायचंय, तर तिथे तेवढी ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कोणत्या उंचीवर असेल, तर ती उंची पृथ्वीच्या रेडियस एवढी असेल. आलं का लक्षात? h/r. आता हाच प्रश्न उलट कसा विचारला जातो, तर ऍट हाईट दी हाईट इक्वल टू रेडियस ऑफ दी अर्थ, व्हॉट इज दी व्हॅल्यू ऑफ ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्यावेळी उत्तर लिहायचं g/4. मग एकतर असं तरी विचारतील नाहीतर उलट तरी विचारतील. आलं का लक्षात? तर हे झालं पहिलं उत्तर. आता जेव्हा तुमची हाईट जिथं ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g/9 आहे, ती किती हाईटवर असेल, तर ती हाईट असेल बघा 2r, म्हणजे तुमच्या याच्या दुप्पट. आलं का लक्षात? आणि जेव्हा ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही 16 पट कमी झालेली असेल, तर ती रेडियसच्या तिप्पट हाईटवर असेल. आलं का लक्षात? म्हणजे अनुक्रमे r, 2r आणि 3r, किती सोपं आहे लक्षात ठेवायला. आलं का लक्षात? मग असं तरी विचारलेलं आहे उलट की जिथे h/3r आहे तिथे ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती, तर तिथे ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी येणार आहे g/16. समजलं का? या पद्धतीने असंही विचारलं तरी उत्तर लिहिता येईल, असंही विचारलं तरी उत्तर लिहिता येईल. त्याच्यानंतर सीईटी 2022 ला असं विचारलंय की अशी हाईट शोधा की जिथं ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी n पट कमी झालेली आहे. हा n नंबर आहे आणि मग तिथे तुम्ही जर सोडवलं आहे तर उत्तर येतं h = r/√(n-1). फॉर्म्युला डिरेक्टली लर्न करून ठेवा. आलं का लक्षात? आता हे सगळं झालं, दिस इज ऑल अबाउट हाईट. आता डेप्थ, डेप्थला कोणता प्रश्न विचारलाय, तर आता पृथ्वीच्या पोटात यायचंय बघा, त्या डेप्थमध्ये यायचंय आपल्याला. तर आपण जर असं आतमध्ये आलो तर या ठिकाणी काहीतरी डेप्थवर gd दॅट इज इक्वल टू पृथ्वीवर जेवढी ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे त्याचे n पट, 1/n g असं म्हटलेलं आहे. 1/n g म्हणजेच काय? g/n. आणि जिथे g/n, gd = g/n आहे, तिथे डेप्थची व्हॅल्यू किती येते, तर r(n-1)/n. कधी कधी विचारला गेलेला प्रश्न आहे, रिपीटेडली आस्क प्रश्न PYQA बघा, 2017, सीईटी 2017, 2020, 2021, 2022 आणि 2024. डिरेक्टली फॉर्म्युला लर्न करून ठेवा, सोडवायची सुद्धा गरज नाही. आलं लक्षात? तर आता हे झालं डेप्थच्या बाबतीत. आता लॅटिट्यूड, हा झाला लॅटिट्यूडचा फॉर्म्युला. आपण पाहिलं की जेव्हा ही अशी अर्थ आहे आणि इक्वेटोरियल लाईन आणि तुम्ही असलेलं ठिकाण याच्याशी झालेला अँगल त्याला म्हणतो लॅटिट्यूड. आणि मग हा लॅटिट्यूडचा फॉर्म्युला आहे तुमचा g'=g-r(ω²cos²θ किंवा फाय. याला जर तुम्ही फाय म्हणलं तर इथं फाय घ्यायचं, फाय म्हणजे लॅटिट्यूड. मग इक्वेटरवर काय असतं, तर इक्वेटरवर तुमची ही व्हॅल्यू येते g = g-re(ω²). आणि पोलवर जी व्हॅल्यू येते, रिडक्शन नसतं पोलवर. मग आता इथे बघा, दोन्हीत मोठी कोणती, तर पोलवरची. आणि दोन्हीची वजाबाकी विचारली तर हा सुद्धा प्रश्न सीईटी 2022 ला विचारलेला आहे. तर दोन्हीतली वजाबाकी gp-g = किती, तर re(ω²). बघा, याच्यातून हे वजा करा, उत्तर re-ω² येणार आहे. कळलं का? तर या पद्धतीने आता तुम्हाला ह्या दोन्हीशी रिलेट करणारा ग्राफ विचारतात. आता हा नीट 2010 ला विचारलाय, म्हणजेच AIPMT 2010
नीट 2016, सीईटी 2019 एवढ्या साली हा ग्राफ विचारलाय. काय बघा, द व्हेरिएशन ऑफ जी ड्यू टू डेप्थ अँड अल्टिट्यूड फ्रॉम द अर्थ सरफेस. आता ही रेडियस आहे आणि जशी जशी तुमची रेडियस, बघा आतमध्ये काय होतं, रेडियस तुमची कमी कमी होत चालली, ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे जशी तुम्ही आतात आतात येत चालला तशी तशी तुमची ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा काय होत चालली, कमी कमी होत चालली. आणि बाहेर काय होतं, तर जशी जशी हाईट वाढत चालली, बघा म्हणजे आर तुमची वाढत चालली, आर ची व्हॅल्यू वाढत चालली हाईट, तशी तशी ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होत चालली, कमी होत चालली. तर हा ग्राफ नीट लक्षात ठेवा, ह्या ग्राफवर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आणि आणखी महत्वाचा प्रश्न काय बघा, तर तुम्हाला असं विचारलं की एक हाईट की वेट ऑफ ऑब्जेक्ट ऍट हाईट दॅट इज इक्वल टू वेट ऑफ डेप्थ, म्हणजे एका ठराविक उंचीवर तुमचं वेट आणि एका ठराविक डेप्थला तुमचं वेट सारखं असेल तेव्हा डी आणि एच मध्ये काय रिलेशन असेल, तर ते रिलेशन येतं 2H दॅट इज इक्वल टू डी, असं 2024 ला विचारले. आलं का लक्षात आत्ताच्या याच्यात. आणि असं विचारलं बघा, जरी असं विचारलं की ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट हाईट एच दॅट इज इक्वल टू ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट डेप्थ डी हे इक्वल आहे तर कधी, तर त्याचं सुद्धा उत्तर काय आहे, 2H दॅट इज इक्वल टू डी. दोन्ही वेट विचारू द्या नाही तर ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विचारू द्या, रिलेशन आहे बघा 2H दॅट इज इक्वल टू डी. आणि यातलं तुम्हाला काही दिलं, समजा डी ची व्हॅल्यू दिली, एच विचारलं तर या फॉर्म्युल्याने काढता येतं, एच दिलं तर डी विचारलं तरी तुम्हाला ह्याच फॉर्म्युल्याने काढता येतं. आता आपण अँग्युलर मोमेंटमचा प्रश्न बघू. आता आपण अँग्युलर मोमेंटम याच्यावर प्रश्न पाहणार आहे आणि तो रिपीटेडली विचारला जातो आणि वेगवेगळ्या स्वरूपात विचारला जातो. तर तो तीन प्रकारे कसा कसा विचारला जातो ते आपण बघणार आहे. तर पहिल्यांदा आपण बघू, ए सॅटेलाइट ऑफ मास स्मॉल एम इज रिव्हॉल्व्हिंग इन ए सर्क्युलर ऑर्बिट ऑफ रेडियस स्मॉल आर राऊंड दी अर्थ, इट्स अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू द सेंटर ऑफ इट्स ऑर्बिट इज कॅपिटल एम दॅट इज मास ऑफ दी अर्थ, जी कॅपिटल जी दॅट इज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. तर आपल्याला माहिती आहे अँग्युलर मोमेंटम दॅट इज इक्वल टू एल दॅट इज इक्वल टू एम व्ही आर. आता व्ही म्हणजे ही ऑर्बिटल व्हेलॉसिटी किंवा क्रिटिकल व्हेलॉसिटी, त्याचा फॉर्म्युला असतो अंडर रूट ऑफ जी एम बाय आर अँड आर इज द रेडियस ऑफ द ऑर्बिट. मग आपण हे एम आर बाजूला घेतले आणि हे व्हीची किंमत इथं टाकली. आता ज्याला ह्या एम आर ला जेव्हा आतमध्ये घ्यायचं स्क्वेअर रूट, तर त्याचा स्क्वेअर करावा लागेल आणि म्हणून एम स्क्वेअर आर स्क्वेअर जी एम डिवायडेड बाय आर, एक आर काय झालं कॅन्सल झालं आणि म्हणून इथं आलं जी कॅपिटल एम स्मॉल एम चा स्क्वेअर इंटू आर. हा फॉर्म तुम्हाला सीईटी 2022 ला असा ऑप्शन दिला होता आणि हा फॉर्म सीईटी 2020 ला असा ऑप्शन दिलेला आहे, फक्त स्क्वेअर रूट काढलंय आणि त्याचा हाफ. आणि हाच प्रश्न सीईटी 2015 ला पण विचारलाय. आलं का लक्षात. तर या पद्धतीने अँग्युलर मोमेंटमचे हे दोन फॉर्म्युले लर्न करून ठेवा, म्हणजे हेच याचा दुसरा फॉर्म आहे, फक्त रूट काढून त्याची पॉवर 1/2 केलेली आहे. आता दुसरा प्रश्न पाहू आपण याच्यावर कसा विचारला जातो ते. अर्थ रिव्हॉल्व्स राऊंड दी सन इन ए सर्क्युलर ऑर्बिट ऑफ रेडियस कॅपिटल आर, दी अँग्युलर मोमेंटम ऑफ द रिव्हॉल्व्हिंग अर्थ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऑप्शन ए कॅपिटल आर, ऑप्शन बी रूट आर, ऑप्शन सी आर स्क्वेअर अँड ऑप्शन डी आर क्यूब. मग कसं सोडवायचं बघा, तर इथं ऑर्बिटची रेडियस आहे ना ती कॅपिटल आर दिलेली आहे, जिला आतापर्यंत आपण स्मॉल आर म्हणत आलो आणि म्हणून अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला एल दॅट इज इक्वल टू एम व्ही आर. आणि इथे पण काय झालं, व्ही दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी एम बाय आर. आता परत हे आर एम आणि आर आतमध्ये घेतले, काय झालं त्याचा स्क्वेअर झाला आणि खाली पण हे आर एक आर काय झालं कॅन्सल झालं आणि ह्या बाकीच्या गोष्टी कॉन्स्टंट आहे. मग त्या जर काढून टाकल्या तर एल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ आर, जो करेक्ट ऑप्शन काय आहे बी आहे. तर सीईटी 2020 ला हे विचारलं गेलेलं आहे, म्हणजे बाकी काहीच करायचं नाही, फक्त अँग्युलर मोमेंटम जर तुम्हाला विचारलं तर इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द रेडियस ऑफ द ऑर्बिट, असं लक्षात ठेवायचं. ओके, अँग्युलर मोमेंटमचा अजून एक प्रश्न की जो सीईटी 2020 ला विचारलाय बघा. ए सॅटेलाइट ऑफ मास एम रिव्हॉल्व्हिंग राऊंड द अर्थ ऑफ रेडियस स्मॉल आर हॅज कायनेटिक एनर्जी ई, इट्स अँग्युलर मोमेंटम इज. ऑप्शन्स दिलेले आहेत बघा. तर आता कसं सॉल्व्ह करायचं,
तर कायनेटिक एनर्जीच्या स्वरूपात अँग्युलर मोमेंटम पाहिजे. मग ई दॅट इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर आणि म्हणून व्ही ची व्हॅल्यू काय मिळाली, अंडर रूट ऑफ ट्वाईस ई बाय एम. मग एल बरोबर काय आपलं एम व्ही आर, ह्या व्ही ची व्हॅल्यू हे एम आर बाजूला घेतले आणि व्ही ची व्हॅल्यू टाकली अंडर रूट ऑफ ट्वाईस ई बाय एम. आता हे एम आर स्क्वेअर रूट च्या आतमध्ये घेतले, त्याचा स्क्वेअर घेतला आणि मग आपलं फायनल आन्सर काय आलं, एल दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ट्वाईस एम ई आर स्क्वेअर. पण देताना ऑप्शन रेस टू वन हाफ दिलेला आहे, म्हणजे अंडर रूट काढून टाकला आणि वर पॉवर काय लिहिली, वन हाफ लिहिली. तर असे सगळे अँग्युलर मोमेंटमचे कलेक्टिव्ह फॉर्म्युले एकत्र करा आणि लक्षात ठेवा, आणि सोपं लक्षात ठेवा, अँग्युलर मोमेंटम इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ रेडियस ऑफ द ऑर्बिट. तर या पद्धतीने हे अँग्युलर मोमेंटमचे या फॉर्म्युल्यावरचे खूप सारे प्रश्न रिपीट झालेले आहेत आणि म्हणून त्याचा नीट अभ्यास करा. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. ऑल द बेस्ट फॉर युअर अपकमिंग एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.